मुंबईत उद्धव ठाकरे जिंकले. दहा मनपा आणि 25 झेडपींच्या राजकीय दंगलींमध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. विशेषतः मुंबईत तर उद्धव ठाकरेंसाठी ही लढाई शब्दशः करोवा मोरोची स्थिती होती. पण त्यांनी आपली सर्व ताकद फक्त मुंबईतच पणाला लावून हे राजकीय युद्ध नक्कीच मोठ्या फरकाने जिंकलंय असंच बीएमसी निकालानंतर म्हणावं लागेल. बघूयात आता सत्ता स्थापनेत उद्धव ठाकरे भाजपला पुन्हा सोबत घेतात की बीएमसीला भाजप मुक्त करतात ते. दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मात्र शिवसेनेला फारसं यश मिळालेलं दिसत नाही. अर्थात उद्धव ठाकरेंनी ग्रामीण भागात फारसा जोर लावलाच नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत हरले असले तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र त्यांनी भाजपला अतिशय चांगलं यश मिळवून दिलंय. विशेषतः हे पुण्यातलं भाजपचं यश निश्चितच डोळ्यात भरणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवारांना भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत शब्दशः धोबी पछाड दिलाय. अर्थात झेडपीतले काही बालेकिल्ले राखण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. एकूणच काय तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या लढाईत अजित पवार हरल्यात जमा आहेत. नाशिकमधली सत्ता राखण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर होतं पण त्यात ते सपशेल हरलेत. मुंबई आणि पुण्यातही मनसेची मोठी पिछेहाट झाली आहे. एकूणच प्रचार सभांमधून विकास कामांचं प्रेझेंटेशन करूनही राज ठाकरे या लढाईत हरलेत असंच म्हणावं लागेल. अशोक चव्हाणांनी काँग्रेसची इज्जत वाचवली. महापालिकांमध्ये काँग्रेसची स्थिती फारशी समाधानकारक नसली तरी झेडपीत मात्र काँग्रेस नेत्यांनी आपापले बालेकिल्ले राखण्यात बऱ्यापैकी यश मिळवलंय. एकूणच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या राजकीय दंगलीत पक्षाची इज्जत वाचवण्यात नक्कीच यशस्वी झालेत असंच म्हणावं लागेल. संजय निरुपम अखेर हरले. मुंबई काँग्रेसच्या प्रचाराची सर्व धुरा शहराध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे होती. पण निवडणुकीपूर्वीच्या पक्षांतर्गत लाथाळ्या लक्षात घेता काँग्रेसची पिछेहाट होणारच होती आणि झालंही तसंच. संजय निरुपम यांच्या नेतृत्वात मुंबईत काँग्रेसला सपशेल हार पत्करावी लागली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामाही दिला आणि भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले. बघूयात आता तरी मुंबई काँग्रेसमधले मतभेद मिटतात की नाही ते. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई.